नमस्कार मित्रांनो, मी आकाश बेद्रे आपलं यूट्यूब चॅनल आकाश बेद्रे क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देणारं बॅनर कसं तयार करायचं त्याबद्दलची माहिती देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहताय तर ह्या पद्धतीचे डिझाईन आज आपण तयार करणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही कलर एडिटिंग वगैरे केलेली आहे किंवा ही डिझाईन कशी तयार करायची त्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुम्हाला व्हिडिओ स्किप नाही करायचा आहे आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून मी सांगितलेली माहिती तुम्हाला समजेल आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीची डिझाईन तयार करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही मटेरियल वगैरे यूज केलेलं आहे त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर डाउनलोड करतेवेळेस काही अडचणी येत असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणी मटेरियल डाउनलोड करून यूज करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझ्याशी काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्हाला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, त्या ठिकाणी मी सर्वांना रिप्लाय करत असतो. तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला असा काहीसा इंटरफेस दिसेल, तर या प्लसच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचे, त्याच्यानंतर ऑल फोटोच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला एक बॅकग्राऊंड देण्यात आलेला आहे, तर हे बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचे. तर हे या पद्धतीचं बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड करून घ्या. त्याच्यानंतर साईडला थोडंसं स्क्रॉल केल्यावर तुम्हाला एक ॲड फोटोज नावाचं ऑप्शन मिळेल, तर त्या ॲड फोटोज नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आणि या ठिकाणून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक PNG दिलेला आहे, तर हा PNG तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. तर मित्रांनो, ह्या इमेजचं मी बॅकग्राऊंड इरेज केलेला आहे. तर तुम्हाला माहिती नसेल परफेक्टली कसं करायचं तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. तर मित्रांनो, हा PNG या ठिकाणी आल्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला थोडंसा खालच्या साईडनं इरेज करायचा आहे, जेणेकरून तो PNG आपल्या बॅकग्राऊंडला मॅच झाला पाहिजे या पद्धतीनं. तर मी जशी सेटिंग ठेवलेली आहे तर याच पद्धतीची सेटिंग तुम्हाला ठेवायची आहे आणि मध्ये काही ठिकाणी तुम्हाला चेंजसुद्धा करावं लागेल, तर जसं करतो आहे त्या पद्धतीनं चेंज करून तुम्ही या ठिकाणी तुमची इमेज बॅकग्राऊंडला मॅच करून घेऊ शकता. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. तर मित्रांनो, येथून पुढच्या जे नेक्स्ट व्हिडिओज येतील तर त्या व्हिडिओमध्ये मी जे काही मुलं चांगल्या कमेंट्स करतील किंवा आपले जे काही सबस्क्रायबर आहेत ते चांगल्या कमेंट्स करतील तर त्या 5 कमेंट मी या ठिकाणी अनाऊन्स करणार आहे. तर नक्की चांगल्या चांगल्या कमेंट या ठिकाणी करा आणि माझ्याकडून शाउटआउट घ्या. तर मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओचा जे काही कमेंट येतील त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर त्यामुळे नक्की कमेंट करत राहा मित्रांनो आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जो राजमुद्रेचा PNG आहे तोसुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हा बॅक साईडला आपल्याला न्यायचा आहे आणि या पद्धतीनं हा फोटो या ठिकाणी आपल्याला सेट करायचा आहे. तर याची जी काही ओपेसिटी असेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कशी ठेवलेली आहे ते. आणि त्याच्यानंतर जो राजेंचा फोटो आहे तो आपल्याला थोडासा या ठिकाणी साईडला घ्यायचा आहे, जेणेकरून राजमुद्रेवर तो बरोबर बसला पाहिजे या पद्धतीनं. तर ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर सेट करा मित्रांनो. आता थोडंसं या ठिकाणी हालचाल झाली असेल माझ्याकडून आणि थोडं चुकलं बी असेल तर मी पटपट करत होतो त्यामुळे, तर तुम्ही एकदम हळूवारपणे करा या ठिकाणी, जेणेकरून तुमचं पूर्णपणे छान दिसेल बॅनर. तर ह्या पद्धतीनं दोन्ही या ठिकाणी इमेज आपल्या सेट झाल्या आहेत. त्यानंतर आपल्याला डन करायचं आहे. त्याच्यानंतर साईडला घेतल्याच्यानंतर एक ॲड फोटोज नावाचं ऑप्शन मिळेल, त्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला आणि या ठिकाणी तुम्हाला एक पेंट ब्रश देण्यात आलेला आहे. तर हे पेंट ब्रश तुम्हाला सर्वात आधी घ्यायचं आहे या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं झूम करायचं आहे मी जसं करतो आहे त्या पद्धतीनं. आणि जो वरच्या साईडचा पार्ट होता ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा पार्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. तर त्या ठिकाणी थोडासा किल्ल्याचा पार्ट आपण टाकलेला होता तर त्याच ठिकाणी तुम्हाला हा पार्ट ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर एक तुम्हाला टेक्स्ट PNG दिलेली आहे शिवजयंतीची, तर ती टेक्स्ट PNGसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करायची आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी झूम वगैरे करून तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी ॲड करायचं आहे तुम्हाला. तर जसं करतो आहे त्याच पद्धतीनं करा. तर पेंट ब्रश तुम्हाला अलग वापरायचं असेल तुम्ही यूज करू शकता, ते पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड राहील तुम्हाला कसं करायचं काय नाही ते. आणि मित्रांनो, याच्या पुढंसुद्धा आपले व्हिडिओज येणार आहेत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूला दिलेली जी बेल आयकॉन आहे ना तीसुद्धा प्रेस करा, त्यामुळे मी नवीन टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस नाही करणार. तर त्यामुळे ते एक तेवढं करून घ्या मित्रांनो. आणि कोणी टेलिग्रामला जॉईन झालं नसेल तर पटकन टेलिग्रामला जॉईन करून घ्या, कारण त्या ठिकाणी मी सर्व अपडेट्स देत असतो. तर मित्रांनो, या पद्धतीने या ठिकाणी आपलं स्ट्रक्चर सेट होतं आहे. तर एकदम छान प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे, थोडा टाईम लागला तर लागू द्या पण एकदम चांगल्या प्रकारे करून घ्या. तर या ठिकाणी अर्धा पार्ट झालेला आहे. त्याच्यानंतर परत आता ॲड फोटोच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आल्या फोल्डरमध्ये यायचं आहे. तर या ठिकाणी तुमचा जो काही मॉडेल असेल तर त्या मॉडेलची फोटो तुम्हाला या ठिकाणी आता ॲड करायचा आहे. त्याच्यासोबतच आपण जे काही नेमप्लेट वगैरे असेल ना ते सुद्धा या ठिकाणी ॲड करणार आहोत. एकदम छान प्रकारे तुम्हाला दोन्ही पार्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत. तो थोडंसं या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक होतं पिक्सआर्टला, तर त्यामुळे मी परत या ठिकाणी ॲड केलेलं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर या ठिकाणचा आता कलर चेंज करण्यासाठी ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जे ब्राईटनेस असेल ते आपल्याला पूर्ण डाऊन करून टाकायचं आहे. तर या पद्धतीनं तर ही PNG या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही मॉडेल असेल त्या मॉडेलचे फोटो तुम्हाला या ठिकाणी आता घ्यायचे आहे. तर ह्याचंसुद्धा बॅकग्राऊंड आपण क्रॉप केलेला आहे. हे कसं करायचं तुम्हाला माहिती नसेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर तो एक व्हिडिओ नक्की चेक करा जो तुम्हाला माहिती नसेल कसं करायचं ते. तर
आणि या ठिकाणी तुम्हाला आता जशी साईज पाहिजे असेल तुमच्या मॉडेलची किंवा तुम्ही जे कोणत्या फोटो यूज करताय त्याचे, तर त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी फोटो यूज करू शकता. तर तुम्हाला जेवढी पाहिजे असेल त्या पद्धतीचे तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. तर या ठिकाणी आता पेंट ब्रश, सॉरी मित्रांनो, जे नेमप्लेट आहे ते या ठिकाणी ॲड झालेलं आहे. तर हे या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ॲड फोटोच्या ऑप्शनवर आता तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता आणि जे काय तुमच्या मॉडेलचं नाव वगैरे असेल ना तर ते नाव तुम्हाला आता या ठिकाणी ॲड करायचं आहे. तर हे नाव कसं तयार करायचं त्याचीसुद्धा आपण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की पाहू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जे नेमप्लेट आहे ते तयार केलेली आहे. तर ही या पद्धतीने आपण या ठिकाणी सेट करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काय अडचणी वाटत असतील तर तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करून नक्की सांगू शकता. त्या ठिकाणी मी रिप्लाय करतो आहे सर्वांना आणि तुमच्या जे काय अडचणी असतील ते सुद्धा सॉल्व करतो. तर त्यावेळी तुम्हाला अडचणी असतील तर नक्की त्या ठिकाणी मेसेज करून सांगू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आता एक झेंड्याचा पार्ट आहे तर आपण तो या ठिकाणी घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीचा आहे तो. तर ते लायटनमध्ये आपल्याला या ठिकाणी सेट करायचं आहे आणि अशा पद्धतीनं झूम करायचं आहे मी जसं करतो आहे त्या पद्धतीनं. दोन साईडला तुम्ही ॲड करू शकता या पद्धतीनं जसं मी करतो आहे त्या पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर जसं साईडला थोडंसं स्क्रोल करायचं आहे आपल्याला आणि जो साईडचा पार्ट आहे ना या ठिकाणचा तो पार्ट आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. त्याच्यानंतर याची जी ओपॅसिटी असेल ती तुम्हाला कमी करायची आहे, 30-32 आसपास तुम्ही ठेवू शकता. तर तुम्हाला अजून कमी करायची असेल तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता. त्यानंतर हा पार्ट या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इरेझरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जो काही मॉडेलच्या चेहऱ्यावर लाल कलरचा पार्ट आला असेल थोडा थोडा तोवाला पार्ट आपल्याला या ठिकाणी रिमूव्ह करायचा आहे. तर एकदम हलक्या हलक्या हाताने तुम्ही रिमूव्ह करू शकता, तो एकदम छान वाटेल पार्ट त्या पद्धतीनं. तर हा एक एक्स्ट्रा आहे, जर तुम्ही ॲड नाही केला तरी चालेल. तर हा एक या ठिकाणी बॅकग्राऊंड थोडंसं मॅच करण्यासाठी मदत होते, त्यामुळे आपण यूज केलेला आहे. त्याच्यानंतर परत आता आपल्याला या ठिकाणी ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणाहून तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेला आहे तर हे बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर या बॅकग्राऊंडचा ओवरले कलर आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे, ओवरले इफेक्ट या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. तर हा बॅनर या पद्धतीनं तुम्हाला झूम करून घ्यायचा आहे आपल्या बॅकग्राऊंडला पूर्णपणे आणि त्यानंतर या ठिकाणी खालच्या पोझिशनमध्ये सेट करून या ठिकाणी इरेझरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मॉडेलच्या चेहऱ्यावर जे काही थोडासा डागासारखा पार्ट आला असेल तो पार्ट आपल्याला या ठिकाणी हलक्या हाताने रिमूव्ह करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वर अजून कुठं तुम्हाला वाटत असेल एक्स्ट्रा पार्ट आलेला आहे तर तोवाला पार्टसुद्धा तुम्ही या ठिकाणी रिमूव्ह करू शकता. तर हा एकदम छान ओव्हरले इफेक्ट या ठिकाणी बसलेला आहे आपल्याला. तर थोडंसं कलर या ठिकाणी आलेलं आहे तर या ठिकाणी डन करायचं आहे. जास्त घासत बसू नका कारण तुम्ही ते ओव्हरलेच काढून टाकताल जास्त घासलं तर, त्यामुळे तसं करू नका. त्याच्यानंतर परत आता ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणाहून तुम्हाला लाईट पिंज देण्यात आलेली आहे. तर ही लाईट पिंज तुम्हाला या पद्धतीनं स्क्रीन करायची आहे आणि जो महाराजांच्या हातामध्ये तलवार आहे ना तर त्या तलवारीवर आपल्याला या पद्धतीने ही पिंजी सेट करायची आहे. तर थोडीशी कमी करू शकता तुम्ही या पद्धतीनं साईज याची, तर जेणेकरून ते अट्रॅक्शन वाटेल आणि थोडं अट्रॅक्टिव्ह या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सेट करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी लोबो वगैरे दाखवलेला नाही तर तुम्ही लोबो या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर ड्रॉच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, थ्री डॉटवर क्लिक करून आपल्याला आपली डिझाईन सेव्ह करायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सेव्ह केलेल्या डिझाईनला तुम्हाला लाईटरूममध्ये नेऊन थोडीशी कलरेटिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर बाकी तर डिझाईन एकदम छान झालेली. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत